कोल्हे साहेब स्वतः आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन जवळजवळ आत्ता परवाच्या दिवशी दौरा झाला. 15-20 गाड्या त्यांच्या सोबत, त्याच्यात सगळे कार्यकर्ते तुतारीवाले, आणि ज्या गावात जाईल तिथं रस्त्यावरती उतरून 1-2 लोकांना भेटतात, कुठंतरी आपलं बसतात, आणि तीच गर्दी, तेच गाड्यांमधून उतरलेले कार्यकर्ते, त्यांचेच कार्यकर्ते त्यांच्या समोरच भाषण चालू. आणि काय होतं, एक अभिनेता आल्यानंतर त्याला बघायला थोडीफार गर्दी होती. गर्दी होती म्हणजे अशी प्रत्येक गावामध्ये, आता मुळातच आमच्याकडे गाव लहान लहान आहेत, आणि मग 10-12 लोक त्या ठिकाणी जमतात. परंतु म्हणावं असं, कोल्हे साहेबांचं आमच्या भागात काम नाही, 5 वर्षामध्ये ते एकदाही आले नाही. त्यांनी 2019 आमच्या आदिवासी भागात सांगितलं होतं प्रचार करताना की या ठिकाणी मी वन औषधी प्रोजेक्ट आणेल, या ठिकाणी भीमाशंकरला पर्यटन स्थळावरती तुम्हाला रोजगारासाठी संधी उपलब्ध करीन असा प्रोजेक्ट आणेल. त्याच्यानंतर बऱ्याचशा त्यांनी वल्गना केल्या होत्या. माझ्या माहितीप्रमाणे 2021 पासून शिवनेरीवर भगवा झेंडा लावायचा असं ते जनतेला सांगत आहेत. तर शिवनेरीवर भगवा झेंडा लावायला यांना 4 वर्ष लागत आहेत आणि अजून लागलेलं नाहीये. मग शिरूर मतदार संघात असा कोणता झेंडा हे राहणार आहे? जर 5 वर्ष तुम्ही, 5 वर्षामध्ये कोल्हे साहेबांनी जवळजवळ त्यांचे 4 चित्रपटांची मालिका आली, सगळी फ्लॉप झाली. त्याच्यानंतर सिरियल आल्या, त्या देखील फ्लॉप झाल्या. नाटक करता येते, जर तुम्हाला चित्रपट करायला वेळ आहे, नाटकं करायला वेळ आहे, सिरियल करायला वेळ आहे, मग लोकांच्या सुखदुःखात जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेऊन ते संसदेत मांडायला अडचण काय? कोल्हे साहेब संसदेमध्ये सारखे सांगत असतात का, इंद्रायणी मेडी सिटी बाबत, त्याच्यानंतर पुणे नाशिक हायवे बाबत, परंतु ही कामं सगळी 5 वर्षामध्ये आधीच शिवाजी आढळराव पाटलांनी याची प्रोसेस केलीच होती. आणि हे लोकांना माहिती आहे की हे कोण करते. आणि कसं असतं, एखादं काम त्यावेळेस मध्ये खासदार आढळराव पाटील विरोधात होते, त्यांनी ते सगळे प्रोजेक्ट मानले. त्याच्यानंतर आता आमच्या माहितीनुसार आदिवासी भागातल्या ज्यावेळेस आदिवासी कार्यकर्ते आढळराव पाटलांकडे जायचे, त्यावेळेस त्या ठिकाणी एक सावंत नावाचे पी असायचे, आणि तेच पीए कोल्हेंनी चोरले आणि त्यांच्याकडून सगळं घेऊन आज कोल्हे साहेब सांगतायत का मी हे करतोय ते. हे सगळं खोटं आहे. आदिवासी भागामध्ये त्यांचं चारण्याचं काम नाही. आमच्याकडे परिस्थिती अशी आहे या 5 वर्षामध्ये की ज्यावेळेस वळसे पाटील यांच्या सोबत कोल्हे साहेब साधारण वर्षभरापूर्वी एक दौरा त्यांनी केला का बाबा मला लोक विचारतायत, वळसे पाटील म्हणले की चला तुम्ही एक दिवस, तर त्या ठिकाणी त्यांनी दौरा केला. त्या दौऱ्यामध्ये आदिवासी कार्यकर्त्यांनी त्यांना प्रश्न विचारले म्हणून यांच्या मावस भावाने गोडेगाव पोलीस स्टेशनला फोन केला आणि त्या आदिवासी कार्यकर्त्यांना अटक करायला लावली. म्हणजे प्रश्न विचारणाऱ्याला तुम्ही अटक करायला लावताय, मग तुमची ही हुकुमशाही नाहीये का? तुम्ही सांगताय देश हुकुमशाहीकडे चाललाय, मग कोल्हे साहेब तुम्हाला प्रश्न विचारले म्हणून तुम्ही त्या कार्यकर्त्यांना अटक कराल. आणि हे पब्लिक डोमेन मध्ये बातम्या आलेली आहे. त्या कार्यकर्त्यांना त्यांनी उचलायला लावलं, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला लावले. तर आदिवासी समाज कधी कोल्हे साहेबांच्या पाठीमागे निष्क्रिय खासदार, कारण गायब खासदार आणि कामगिरी गबगार अशा व्यक्तिमत्वाच्या पाठीमागे कधीही आदिवासी समाज जाणार नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.